आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. अरे जरा सकाळी सकाळी नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नितीन पाटील ब्लॉग्स. तर आज आहे 10 ऑक्टोबर, वार रविवार आणि सकाळचे वाजले 7. तर आजचा आपला दौरा चालला आहे कोरीगड फोर्टवर. तर ऐरोलीपासून कोरीगड फोर्ट हा 100 किलोमीटर अंतर आहे आणि हे अंतर आपल्याला पूर्ण करण्यासाठी 3 तासाचा टाईम लागणार आहे. तर आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट कोरीगडच्या बेस विलेजला, जो की आहे पेठ शहापूर. तर मित्रांनो, आपण कोरीगडच्या पार्किंग लॉटमध्ये आलो आहे. आपण आता बेस विलेजला आहे, जिथं नाव आहे पेठ शहापूर. आता इथून आपण पुढे जाणार आहे. बोला, पार्किंग पे अँड पार्कची सुविधा आहे. हा असा रोड आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला असा हा रस्ता जातो. ट्रेकला सुरुवात झाली आहे. डोक्यावर ऊन आहे, बघूया आता काय होतंय ट्रेकला. रस्ता खूप खराब आहे, शूज कंपल्सरी घालून या, याच तुम्हाला सांगतो. कोरीगड हा ट्रेक जे लोक पहिल्यांदाच ट्रेक करणार आहे त्या लोकांसाठी सुंदर आणि सिंपल असा हा ट्रेक आहे. कोरीगड लोणावळापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. कोरीगडचा बेस विलेज आहे पेठ शहापूर. तिकडे जाण्यासाठी आपल्याला एकतर भांबोर्डी विलेज नाहीतर अँबीवाली या दोन ठिकाणी जाणाऱ्या एसटी पकडाव्या लागतील आणि या एसटी आपल्याला 30 मिनिटात बेस विलेजला पोहोचवतील आणि याचा पर हेड शेअर आहे 30 रुपये. पेठ शहापूरला येण्याचा आपल्याकडे दुसरा देखील मार्ग आहे, जो की आहे लोणावळा स्टेशनवरून सुटणाऱ्या जीप्स, ज्या की आपल्याला 60 रुपये पर हेड चार्ज करतात बेस विलेजला पोहोचण्यासाठी. जागोजागी मार्किंग केलं आहे, तर मार्किंग बघत चालत राहा, नाही तर रस्ता भटकण्याचे चान्सेस आहे. चांगलंच ऊन आहे, जरासुद्धा पाऊस नाही. पाऊस यावी अशी इच्छा आहे, आला तर उत्तमच आहे, नाही आला तरी पण उत्तम आहे. तरी पण ट्रेक तर आम्ही करणारच आहे, काय झालं तरी. चला कोरीगड किल्ल्याकडे. रस्ता पूर्ण जंगलामध्ये आहे, घनदाट. आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. रस्ता बघ किती छान आहे, तुम्हाला दाखवतो. कोरीगडच्या खऱ्या ट्रेकची सुरुवात या पायऱ्यांपासूनच होते. या एकूण 280 पायऱ्या आहेत, ज्या की आपल्याला गडावर घेऊन जातात. गुप्त गुहा. गुप्त गुहा.
पहिला स्पॉट गणेश मंदिर. पहिलं मंदिर आपण बघितलं गणेश मंदिर, आणि त्याच्या बाजूला एक गुप्त गुहा होती ती देखील बघितली. रथाला परत वरती जाऊ, त्यानंतर पाणी वाहत. पाऊस जर जोरात असेल अजून चांगलेच. काय निसर्ग दिसत आहे सुंदर. इथे पहिला गणेश दरवाजा होता, नंतर बंद झाला वाटतंय. झालं ऑलमोस्ट पोहोचलं झालं. खाली बघा आता गणेश दरवाजा जवळ आलो, तुम्हाला दाखवतो. आज 15-20 पायऱ्या बाकी. हा बाबा गणेश तोफा बघा, तोफा चार तोफा, एक दोन तीन चार. दादा एक मिनिट बंदी.
महादेव मंदिर। हे दोन तलाव आहेत, एक तलाव आणि नंबर दोन तलाव। मस्त वारा वाहू लागला आहे, पाऊस येण्याचे चान्सेस वाढायला लागले आहेत, पण पाऊस पडणार आहे का हे नाही माहिती। हा एक अजून असा छोटासा तलाव आहे, तलाव दोन तीन तलाव झाले। आत्ता मित्रांनो आपण आलो आहे तिसऱ्या मंदिरामध्ये, जे की आहे विष्णुदेवाचे मंदिर। मित्रांनो इथून डायरेक्ट हा बुरुजावरून आपण चालतो आहे, डायरेक्ट खाली रस्ता आहे, डायरेक्ट एक तोफ आहे। फॉग यायला लागला आहे, कोराई माता मंदिर। काय दृश्य आहे बघा, गडावर पूर्ण दिशेने तटबंदी आहे आणि तटबंदीच्या बाजूने जो रस्ता आहे त्याच्यावर आपल्याला चालायला जागा आहे। माहित नाही मला वाटत दिसतच ना केशरी। ते गुहा आहे बघा, आतमध्ये जायला भेटते की नाही हे जायला लागला। तिथे गुहा आहे, तिकडे एक रस्ता आहे आणि तिकडे एक रस्ता आहे, इकडे एक आहे, तिकडून पण येऊया आपण, टेन्शन घेऊ नका। तिकडे एक आहे, मला वाटतं हे धान्याचं कोठार आहे। इकडून आपल्याला हसा तिकडे बाहेर जायचं, मित्रांनो तुम्हाला हा कोरीगडचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, एक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि असे अजूनही इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी चॅनलवर बने रहा।
चला बाय बाय, ट्रेकचं एंड झालं आहे, आता आपण उतरत आहोत.